आपल्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित, या ठिकाणी सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी, खरं तर आपली मागणी मी कधीच मान्य केलेली आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा तशी मी घोषणा केली. विधानसभेमध्ये घोषणा करताना सुद्धा आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये जो पुढचा टप्पा दिला जाणार तो जूनपासूनचा दिला जाणार हे सुद्धा घोषित केलेलं आणि ते करण्याची जबाबदारी हे शिक्षण मंत्री म्हणून मी स्वतः ज्याला घोषित करतो माझी जबाबदारी आहे. परंतु अनेक वेळेला असं होतं की आपल्या वेदना मला समजू शकतात. जवळजवळ 10-10, 15-15 वर्ष आपण वाट बघत होता. त्याच्यानंतर मी ज्याला शिक्षण मंत्री झालो त्याला आदरणीय फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी वित्तमंत्री होते आणि आपली मागणी सुरुवातीला 200 कोटीची होती, नंतर 250 कोटी होती, परंतु मी तब्बल 1100 कोटी रुपये हे आपल्या या टप्पावाढीसाठी दिले आणि तुम्हाला पहिला टप्पासुद्धा मिळाला. अर्थात हा प्रश्न खूप काळ रेंगाळलेला होता, त्याच्यामुळे याच टप्प्याचं काम 2 वर्ष चाललं. सगळ्यांची अपेक्षा असते की आपण याच्यामधून वंचित राहू नये. त्याच्यामध्ये 2 गोष्टी केलेल्या आहेत की जे लोक एलिजिबल झाले नाहीत, म्हणजे जे लोक त्यांना त्या नॉर्म्समध्ये बसत नाही, म्हणजे एखाद्या शिक्षकाची भरती केली परंतु तिथं रोस्टरप्रमाणे ती पोस्टच नाही, मग काय झालं असतं की या टीचरची नोकरी गेली असते. त्याच्यामुळे माझा जो प्रस्ताव आहे जो मी मंत्रिमंडळाकडे दिलेला आहे त्याच्यामध्ये ह्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे की 11 टप्प्यावर 20 टप्प्यावर असेल आणि तो अनएलिजिबल राहिला तरी तो 20 टप्प्यावरच राहणार, परंतु ज्याला त्याच्या शाळेमध्ये ती पोस्ट वेकंट होईल त्याला त्याला नॅचरली त्याला पहिला प्रायोरिटी दिली जाणार आणि तो 40 टप्प्यावर दिला जाणार. त्याच्यामुळे कुठलाही शिक्षक हा वंचित राहणार नाही. दुसरी बाब अशी आहे की आपण आता देताना मागच्याला सुद्धा तुम्हाला देताना मी 6 महिने अगोदरपासूनचा टप्पा दिलेला होता, ह्यावेळेला सुद्धा जवळजवळ 6 महिने अगोदरपासूनचा टप्पा देणार. एकच अपेक्षा अशी आहे की आपण सुद्धा मुलांवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, गुणवंत विद्यार्थी बनवले पाहिजेत आणि दर आपली जी मीटिंग होते त्यावेळेला वित्त खात्याचा प्रस्ताव अजून क्लिअर झालेला नसतो आणि त्याच्यामुळे मी मागच्या ध्याला सांगितलं होतं की अंतिम मुदत आहे, नसेल तर तुम्ही जसं इथं बसला तसंच मला कॅबिनेटच्या हॉलमध्ये खाली मान देतो पण बसायला. मी तुम्हाला नुसतं सांगत नाही, उद्या तुम्ही बघाल की प्रत्यक्षात हे घडताना अख्खा महाराष्ट्र बघेल. कारण कारण असं असतं की आपण जे तुम्हाला आश्वासन दिलं ते माझ्या एकट्याचं आश्वासन नव्हतं. कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, कॅबिनेट मला मला सांगण्यात आलं की तुम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जा आणि घोषणा करा. त्याच्यानंतर मी घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे ही संयुक्तिक जबाबदारी आहे आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अनेक वर्षच 15-15, 20-20 वर्ष काही पगार न देता जे शिक्षक पुढे कधीतरी आपल्याला न्याय मिळावे म्हणून जे थांबलेले होते त्यांना न्याय देण्याचं काम पहिल्या टप्प्यामध्ये आपण केलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा काम करत असताना काही प्रश्न होते महाराष्ट्राचे. उदाहरणार्थ आदिवासी भाग आहे जो डोंगराळ असतो त्याच्यामध्ये मुलांची संख्या कमी भरते. माझ्या प्रस्तावामध्ये असं सुद्धा आहे की 20 ही जी संख्या आहे डोंगराळ भागाला ती याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही 15 करणार आहोत जेणेकरून पुरेशी संख्या नाही म्हणून शिक्षक कमी होणार नाही किंवा शिक्षकावर अन्यायसुद्धा होणार नाही. अनेक ठिकाणी ज्या मायनॉरिटीच्या शाळा आहे तिथं मायनॉरिटीच्या लोकांची संख्या कमी असते आणि त्याच्यामुळे त्यांची 30ची संख्या भरू शकत नाही, तिथं मी 20ची संख्यासुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या ठिकाणी शेवटच्या वर्गामध्ये संख्या कमी आहे परंतु आदल्या जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये पटसंख्या असेल तर सगळ्यांची टोटल करून त्याचे ॲव्हरेज करण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. एकच मी जे करू शकत नाही ते म्हणजे 2013 जी आर निघाला आणि 2014 तुम्ही संख्या धरा म्हटलं तर ते कायद्याच्या दृष्टीने शक्य नसतं. अनेक लोक मग कोर्टामध्ये जातील, त्याच्यामधून तुमची होणारी कामंसुद्धा थांबतील आणि त्याच्यामुळे जे काय करता येतं ते केलेलं आहे. त्या शाळा जरी विविक्षित झाल्या तरी त्याच्यामधले जे टीचर्स आहेत त्यांना जो प्राधान्याने घेईल त्यांनाच प्रायव्हेट शाळा देण्याच्या संदर्भात मी जर त्यावेळेला शिक्षण मंत्री असलो 100% अगोदर ह्या शिक्षकांना घ्या तर मी परवानगी देतो अशी सुद्धा भूमिका मी घेईन. एवढं मी आपल्याला सांगतो, कोणावर अन्याय करणं हा आपला कधी स्वभाव राहिलेला नाही. आणि तुम्ही आता साहेबांची प्रार्थना केली, मी स्वतः साहेबांचा भक्त आहे, 100% साहेबांना तुम्हाला देणार एवढं सांगतो. मनापासून आभार मानतो. मला आता अनेक मीटिंग आहेत त्याला सुद्धा जायचं आहे, तर एक सांगतो आपण शिक्षक आहोत आपण शिस्त पाळली पाहिजे. किती जरी झालं तरी आपण ही भूमिका करता, म्हणजे तुमच्या नावाच्या म्हणजे मी TR लावायचं अलाव केलं का केलं,
तर तुम्हाला तुमची गाडी कोणी अडवता का? मला लोकांना कळलं पाहिजे की याच्यामध्ये बसलेला एक चांगलं काम करणारा असा एक समाजाचा अंग आहे. जसं डॉक्टरचे जेवढं महत्त्व असं तेवढं महत्त्व मी तुम्हाला दिलेलं आहे, आणि त्याच्यामुळे ते जे तुमचं एक मोठेपणा केलेला आहे तो तुम्ही त्याचंसुद्धा महात्म्य राखलं पाहिजे. अन्याय होऊ शकतो, उशीर होऊ शकतो, परंतु आपण कधी संयम सोडायचा नसतो. श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबांनी दिलेला आपल्याला मंत्र आहे. तुम्ही शांतपणे घरी जा. तुम्ही जेवढं आंदोलन करतात तेवढंच आंदोलन तुमच्यासाठी मी उद्या करेन एवढी आपल्याला ग्वाही देतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.